नमस्कार, हॅलो. माझं नाव दर्शिनी आहे आणि आज मी काही मराठी कथा वाचून दाखवणार आहे. मराठी स्टोरी विथ मॉरल असा मी इंटरनेटवर शोधला आहे. तर चला चालू करूया. तर ही एक गोष्ट आहे, पेला खाली ठेवा, नैतिक मराठी कथा. एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणीला सुरुवात केली. त्याने तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे वजन किती. कोणी बोललं 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम. विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, जोपर्यंत मी या पेल्याचे वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार की त्याचे वजन किती. शिक्षक म्हणाला, पण तू माझा प्रश्न काय आहे? जर मी हा पेला थोडा वेळ असाच उचलून धरू तर काय होईल? काहीच होणार नाही, असे विद्यार्थी म्हणाले. हा पेला मी अजून एक तास उचलून ठेवू तर काय होईल? असे शिक्षक म्हणाला, तुमचा हात दुखेल, असे एक विद्यार्थी म्हणाला. खरे आहे, पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल? तुमचा हात सुन्न होऊ शकतो, तुमच्या मांसपेशींवर खूप ताण येऊ शकतो, हाताला लकवा मारू शकतो आणि यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, असे एक विद्यार्थी म्हणाला. आणि त्यांच्या या बोलण्यावर काही विद्यार्थी हसू लागले. खूपच छान, पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलले, शिक्षक म्हणाला. उत्तराले नाही, तर मग हात दुखून माझ्या मांसपेशीवर ताण का आला? विद्यार्थ्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले. शिक्षकाने पुन्हा विद्यार्थीला विचारले, या दुखण्यातून सावरण्यासाठी मी काय करू? पेल्याला खाली ठेवा, एक विद्यार्थी म्हणाला. अगदी बरोबर, शिक्षक म्हणाला. जीवनात येणाऱ्या समस्या पण काहीशा अशाच असतात. या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे, पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा. जर तुम्ही या समस्या खूप वेळ डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर विचार करण्याची गरज आहे, पण जेव्हा आपण झोपायला जातो
तेव्हा या समस्यांवर जास्त विचार करू नये. यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवानी वाटेल आणि समोरून येणाऱ्या कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची तुम्हाला शक्ती मिळेल. तर मी दुसरी गोष्ट वाचणार आहे, तिचं नाव आहे योग्य दिशा. एक दंधाकट आणि पिळदार शरीराचा पैलवान एक स्टेशनवर उतरला. त्याने टॅक्सीवाल्याला विचारले, मला साईबाबांच्या मंदिरात जायचं आहे. टॅक्सीवाला म्हणाला, 200 रुपये लागतील. तो पैलवान म्हणाला, एवढ्या जवळ जायचे 200 रुपये नको राहू दे, मी माझे सामान घेऊन स्वतःच जाईन. तो पैलवान सामान घेऊन खूप दूरपर्यंत चालत राहिला. काही वेळाने त्याला पुन्हा तोच टॅक्सीवाला दिसला. त्या पैलवानाने टॅक्सीवाल्याला विचारले की आता तर मी अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला आहे, तुम्ही आता किती पैसे घेणार? टॅक्सीवाला म्हणाला, 400 रुपये. तो पैलवान टॅक्सीवाल्याला म्हणाला, आधी 200 रुपये आणि आता 400 रुपये, हे असे का? टॅक्सीवाला म्हणाला, एवढा वेळ झाला तुम्ही साई मंदिराच्या विरुद्ध दिशेने चालत आहात. तो पैलवान काहीही न बोलता गप्पपणे टॅक्सीत बसला. जीवनात आपण कोणतेही काम करायच्या आधी काहीही विचार न करता निर्णय घेतो आणि ते काम करण्यासाठी खूप मेहनत करतो व खूप वेळही वाया घालवतो आणि ते काम अर्ध्यावरच सोडून देतो. एक लक्षात ठेवा, कोणतेही काम हाती घ्यायच्या आधी पूर्ण विचार करा की ते काम आपल्या जीवनातील लक्ष्याचा एक भाग असेल. जर दिशा योग्य असेल तरच मेहनत सफळ होते आणि जर दिशा योग्य नसेल तर कितीही मेहनत केली तरी फळ मिळत नाही. म्हणून योग्य दिशा निवडा आणि मेहनत करा, यश तुमच्या हातात असेल. थोडी छोटी होती गोष्ट पण चांगली होती. तिसरी गोष्ट वाचणार आहे, साधूची झोपडी. मी या गोष्टी marathistory.com या वेबसाईटवरून वाचते. आय थिंक ही सध्याच अपलोड केलेली आहे. नाही नाही, 22 डिसेंबर 2016. ओके, साधूची झोपडी. मित्रांनो, एका गावामध्ये दोन साधू राहत होते. ते दिवसभर भीक मागत आणि मंदिरामध्ये पूजा करत.
एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन्ही साधू गावाच्या सेमेलगताच्या झोपडीमध्ये राहत होते. संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहते तर काय, वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती. हे पाहून पहिला साधू रागवला आणि देवाला म्हणाला, देवा तू नेहमी माझ्यासोबत चुकीचं वागतोस. मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, ती पण तू माझी झोपडी तोडलीस. गावामध्ये जे चोर लुटेरे खोटे लोक आहेत त्यांच्या घराला काही नाही झालं. बिचाऱ्या साधू माणसांची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे देवा. आम्ही तुझ्या नावाचा जप करतो पण तू आमच्यावर प्रेमच करत नाही. यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला, हे देवा आज माझा विश्वास बसला की तुझा आमच्यावर किती प्रेम आहे. ही आमची अर्धी झोपडी तूच वाचवली असणार, नाहीतर एवढा जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडी चोळून गेली असती. ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजून डोकं झाकण्यापुरता निवारा आहे. निश्चित हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करीन, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढला आहे. तुझी सदैव जय जयकार हवं. आता मॉरल ऑफ द स्टोरी काय? एकाच घटनेला एकसारख्या दोन लोकांनी किती वेगळ्या दृष्टीने पाहिलं. आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात. आपलं जग तेव्हाच बदललं जेव्हा आपले विचार बदलतील. जर आपले विचार या गोष्टीतील पहिल्या साधूसारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची उणीव भासेल. आणि या उलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधूसारखे असतील तर प्रत्येक गोष्ट निश्चित चांगलीच असते याची जाणीव होईल. शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधूप्रमाणे आपले विचार नेहमीच सकारात्मक असले पाहिजे. हे जे मी डुडल करते, जे ड्रॉइंग काढते, तुम्ही बघत असाल किंवा नसालही, जर बघत असाल तर मला सांगा कसं वाटतंय. मी हे डुडल करत असताना काही गाणी ऐकत होते आणि मध्येच मी भलतंच ASMR ऐकत होते,
लाटे ASMR. खूप छान मुलगी आहे, खूप गोड मुलगी आहे, खूप मदत होते तिची कधी कधी. झोप नाही आली तर मी तिला ऐकते. मी दुसरी गोष्ट शोधते आहे, पण मदत करणे हीच खरी सेवा. एकदा एक शिक्षक एका परिवारात राहणाऱ्या युवक बरोबर फिरायला गेला. त्यांनी रस्त्यात पाहिलं तर एक जोडी बूट काढून कोणीतरी ठेवले होते. बाजूलाच एक शेत होते. साधारणपणे ते बूट त्या शेतात काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे असावेत. तो शेतकरी आपले दिवसभराचे काम संपवून घरी जायच्या तयारीत होता. युवकाला वाटले आपण या शेतकऱ्याची गंमत करू. तो म्हणाला, गुरुजी आपण हे बूट कुठेतरी लपवूया आणि बाजूच्या झाडीत लपून बसूया. शेतकरी आपले बूट नाहीत हे पाहून घाबरेल, तेव्हा खूप मजा येईल. शिक्षक गंभीर होऊन बोलले, एखाद्या गरीब माणसाची अशी गंमत करू नये. त्यापेक्षा आपण या बुटामध्ये काही सिक्के ठेवूयात आणि लपून बघूयात की शेतकरी काय करतो. त्या युवकाने असेच केले आणि ते दोघेही बाजूच्या झाडीत लपून बसले. शेतकरी लवकरच आपले काम संपवून आपल्या बोटाजवळ आला. त्याने एक पाय बोटात टाकताच त्याच्या पायाला कठीण असा भास झाला. त्याने बूट हातात घेतला आणि पाहिले तर बोटात काही सिक्के होते. त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याने ते सिक्के हातात घेऊन आलटून पलटून पाहिले. शेतकरी इकडे तिकडे पाहू लागला. दूर दूर पर्यंत कोणी दिसत नव्हते. मग त्याने ते सिक्के आपल्या खिशात घातले. आता त्याने दुसरा बूट उचलला. त्यामध्ये पण सिक्के होते. शेतकरी भावूक झाला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्याने आपले हात जोडले आणि वर नभाकडे पाहून म्हणाला, हे भगवंता, माझ्या वेळेवर मला मदत करणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीला माझा लाख लाख धन्यवाद. त्याची मदत आणि त्याचा तो दयाळूपणा यामुळेच आज माझ्या आजाराची बायकोला औषधे आणि माझ्या भुकेल्या मुलाला जेवण मिळू शकेल. शेतकऱ्याचे ते बोलणे ऐकून युवकाचे डोळे भरून आले. यावर शिक्षक युवकाला म्हणाला, तू शेतकऱ्याची गंमत करण्यापेक्षा आपण त्याच्या बुटात सिक्के ठेवून त्याला जी मदत केली
याचा तुला आनंद झाला की नाही? यावर युवक म्हणाला, आज तुम्ही मला जो धडा शिकवला त्याला मी माझ्या जीवनात कधीच विसरणार नाही. आज मला ज्या शब्दांचा अर्थ समजला तो आजपर्यंत कधीच समजला नव्हता, की जीवनामध्ये काही घेण्यापेक्षा देण्यामध्येच खरा आनंद आहे. देण्याचा आनंद हा खूप अप्रतिम आहे. खरंच एखाद्याला काहीतरी देणे यामध्ये जे सुख आहे ते इतर कोणत्याच गोष्टीत नाही. या गोष्टीतून आपण शिक्षा घेतली पाहिजे की आपापल्या क्षमतेनुसार काहीतरी दान केले पाहिजे, आणि ज्याला मदतीची गरज आहे अशा गरजवंतांसाठी जीवनामध्ये सतत मदतीचा हात पुढे केला पाहिजे. तर कशा वाटल्या तुम्हाला मराठीत गोष्टी किंवा मराठी ASMR? मला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. जर तुम्हाला हे आवडलं असेल किंवा अजून काही दुसरं एक्सप्लेन करण्यात किंवा काही नरेट करण्यात डिपेंड्स, लाईक कसं ASMR जो व्हॉइस आहे तो कसा नरेशनमध्ये बदलतो किंवा स्टोरी रिडिंगमध्ये थोडा फास्ट होतो, नरेशनमध्ये थोडा स्लो आणि नॅचरल वाटतो, काही डिस्क्राईब करतो आपण तेव्हा थोडा नॅचरल आणि स्लो होतो. तर मला नक्की कळवा. आणि आय एम सॉरी मी खूप वेळ घेतला सेकंड अपलोड करण्याबद्दल मराठी ASMR. मला घरची एवढी कामं असतात आणि खूप थकून जाते. मी ट्राय करीन की मराठीमध्ये अजून करू. ओके, सी यू.